नमस्कार। पुणेकरांच्या बाबतीत हौशीला मोल नसतं ही म्हण अक्षरशः खरी करून दाखवत आहेत हे पुण्यातले नगरसेवक। पुण्यामध्ये आज खरी परिस्थिती अशी आहे की पुण्यामध्ये सर्वात जास्त करोना आहे, करोनाचा प्रादुर्भाव आहे। आज पुण्यामध्ये जनतेला हॉस्पिटल्स मिळत नाहीत, बेड्स मिळत नाही, अशी स्थिती असताना पुण्यातल्या भाजपच्या एका नगरसेवकांचा आग्रह हट्ट काय आहे तर सॅलिसबरी पार्क मध्ये टोपेरी टाईपची झाडं, म्हणजे ज्याला विविध आकार दिलेले असतात अशा पद्धतीची झाडं ही खरेदी करावीत। केवढ्याची झाडं ही? 3 लाख ते 14 लाख किमतीची 65 झाडं याचा प्रस्ताव होता, हा मागच्या वर्षी आला होता। 2.5 ते 3.5 कोटीची ही झाडं खरेदी करणार होते महानगरपालिका यांच्यासाठी, आणि तेव्हाही आम आदमी पार्टीने याला विरोध केला होता। आता त्याचं टेंडर आलं होतं आणि त्या टेंडरमध्ये ही 2.5 ते 3.5 कोटी रुपये रक्कम याच्यावरती खर्च करावी असा हा अट्टहास खरं तर या नगरसेवकांनी धरला होता। आणि खरं पाहता आज स्थिती अशी आहे की अशा पद्धतीची झाडं कुठे वापरली जातात तर जिथे व्यवसाय वृद्धी असते, म्हणजे पार्टी लॉन्स असतील या ठिकाणी झाडं वापरली जातात। त्याच्यामध्ये त्यांचा विक्री वाढावी, सेल वाढावा किंवा तिथे येणाऱ्या लोकांची संख्या वाढावी हे व्यावसायिक गणित असतं। आणि प्रत्यक्षात या झाडांची जी देखभाल आहे ती सुद्धा खूप खर्चिक अशी असते। असं असताना या पद्धतीची उधळपट्टी महानगरपालिकेने का करावी, त्यामुळे आम्ही या संदर्भामध्ये आम आदमी पार्टीने आयुक्तांना पत्र लिहिलं होतं। आणि पुणेकरांची ही जी लढाई होती, पुणेकरांचं मत आहे हे आपण सगळ्यांना त्यांना आयुक्तांना कळवलं होतं। आणि त्याप्रमाणे काल आपले जे उद्यान अधीक्षक आहे त्यांनी आपल्याला कळवलं आहे की या संदर्भातलं जे टेंडर आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा पुणेकरांचा हा विजय आहे। या पद्धतीच्या फालतू गोष्टींवरती खर्च महानगरपालिकेने करू नये आणि त्याच्यावरती पुणेकर निश्चितपणे त्याच्यावरती दबाव ठेवतील, पुणेकर याला जाब विचारतील आणि ही आपली आपली जी लढाई आहे अशीच पुढे नेऊ। धन्यवाद।